गव्हाच्या पिठाचे गुलाबजामुन, इथं मी 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, तूप घेतलेला 1 चमचा, आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं. एका ताटात घ्यायचं थंड होण्यासाठी. त्याच्यानंतर आपण पाक बनवून घेऊया. इथं मी 2 कप पाणी घेतलेलं आहे, 1 कप साखर घेतलेली आहे, वेलची पावडर टाकलेली आहे, आणि ह्याला उकळी येऊन द्यायचं. थोडंसं इसेन्स टाकलेला आहे मी याच्यामध्ये. आता पीठ मळून घेऊया. पिठामध्ये तूप घातलेलं आहे, हे मी 2 चमचे दूध पावडर घेतलेली आहे. मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध घालून त्याची कणिक बनवून घ्यायची आहे. आता आपण याचे गोळे बनवून घेऊया. हातावरती असे मळून मळून त्याला क्रॅक न येता असे गोळे बनवून घ्यायचे आहेत. सगळे गोळे तयार करून घ्यायचे हे बघा असे, आणि त्याच्यानंतर आपण हे तळून घ्यायचं आहे. एकदम हळूवार हलवत हलवत हे गोळे आपण तळून घ्यायचे आहेत गुलाबजामचे. हे बघा छान अशा गोल्डन ब्राऊन कलरचे. त्याच्यानंतर पाक बनवलेला आहे त्या पाकामध्ये सगळे गोळे घालायचे आणि 5-7 तास ते तसेच मुरवत ठेवायचे.